भाजप आणि सेनेदरम्यान आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असतानाच आता भाजप कुणाच्याही धमक्यानं भी घालत नसल्याचं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतंच भाजपला तडीपार करण्यासंबंधी इशारा दिला होता पक्षाच्या वर्षपूर्ती निमित्तानं एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते असंय भारतीय जनता पार्टी कोणाच्या धमकीला भीक घालत नाही सरकार चालवायचंय आणि दोन्ही पक्षाला सरकारची गरज आहे त्यामुळं कोणी तडीपार करण्याची जर धमकी आम्हाला दिली असेल तर मला असं वाटतं की त्यांनी सुद्धा त्या गोष्टीचा विचार करावा भारतीय जनता पार्टी अशा धमकीला भीत घालत नाही तास रहा एक पाऊल पुढे